नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन आहे त्या दिनानिमित्त आपण शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतो प्रस त्यासाठी सूत्रसंचलन महत्वाचं आहे त्याचबरोबर आपण जे कार्यक्रम घेत असतो त्याची स्टेप बाय स्टेप व्यवस्थित आपल्याकडे मार्गदर्शनपर एखादा आराखडा असावा या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे त्या दिवशी आपण जी प्रस्तावना करतो त्या संदर्भात मार्गदर्शनपर एक नमुना म्हणून सर्व कार्यक्रमाची जंत्री या व्हिडिओच्या मित्रांनो मी सुरुवात करतो पंधरा ऑगस्ट रोजी जे सूत्रसंचलन आपल्याला करायचं आहे शाळेमध्ये जाऊन त्या सूत्रसंचलनाचा नमुना या व्हिडिओमध्ये आहे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो स्वागतम 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 अशा शब्दाने आपण त्यांचं स्वागत करायचं उत्सव तीन रंगांचा आभाडी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी यांनी भारत देश घडविला ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा मी सर्वांना प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो व तुमचं स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करतो स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्य अनेकांनी आपले प्राणपणाला लावून प्रयत्न केले या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्या मार्गाचे ध्येय एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतात राज्य केले तेवढ्या काळात आमचा इतिहास आमचा पराक्रम आमचा स्वाभिमान नष्ट करण्याचे काम त्यांनी केले आज आपण भारताचा श्वास घेतो आहोत त्यामागे लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे त्याग तपस्येची गाथा आहे भर तारुण्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या वीरांचे स्मरण होत आहे महात्मा गांधी सरदार पटेल पंडित नेहरू यांसारखे अगळीत महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष केला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली या सर्वांसाठी आो झुक कर सलाम करे उनको जिनके हिस्से हिस्से मे मुकाम आता है खुशनसीब होता है वो खून जो देश के काम आता है यानंतर प्रमुख अतिथींना स्थानापन्न करायचं आहे लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो शिंपरे उघडल्यावर एखादा मोती दिसतो शेकडो माणसं आयुष्यात भेटतात पण कार्यक्रमात अध्यक्षस्थान द्यावं असे काहीच माणसे असतात त्यातील आपले डॅडॅश हे आपल्याला अध्यक्षस्थान म्हणून लाभले आहेत म्हणून डॅडॅश यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती करतो कार्यक्रमाचे अध्यक्षांचं नाव घ्या मित्रांनो त्यानंतर इतर पाहुण्यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यासाठी नेतृत्व व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होतं म्हणून आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व सक्षम नेतृत्व गुण असलेले डॅश प्रमुख पाहुणे स्थाना ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो कार्यक्रमाला योग्य दिशा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून टिंबटिंब स्थान हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रमुख पाहुण्यांची नावं घ्या मार्गदर्शकांची नावं घ्या यानंतर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रमासाठी ज्योत तेवते समतेची त्यागाची स्वातंत्र्याची ज्योत तेवते क्रांतीची आणि समर्पणाची ध्वज प्रती बलिदान ध्वजप्रतीक बलिदान शांती समृद्धेचे ध्वजप्रतीक गतिमानतेचे आणि एकतेचे म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन डॅश प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे त्यानंतर ध्वजवंदनासाठी तिरंगा हे शान ए जिंदगी वतन परस्ती है वफा ए जमी। देश के लिए मर है हमें अखंड भारत के स्वप्न का जुनून है हमें तसेच डॅड यांना विनंती करतो की त्यांनी ध्वज पूजन करून ध्वज वंदन करावे यानंतर आपण विद्यार्थ्यांना ऑर्डर देणार आहोत मुलांना उभे करणे सावधान विश्राम करा त्यानंतर पाहुणे झेंडा वंदनासाठी जातील ध्वज फडकावल्यावर झेंड्याला सलामी द्या सलामी राष्ट्रगीत होईपर्यंत द्यायची आहे सलामी नंतर लगेच राष्ट्रगीताची ऑर्डर देणे राष्ट्रगीत लगेच आपण सुरू करायचं आहे राष्ट्रगीत झाल्यावर नारे द्यायचे आहेत यावेळी झेंडा गीत तुम्ही घेऊ शकता किंवा इतरही देशभक्तीपर गीत घेऊ शकता पुन्हा पाहुण्यांना आपण मंचावर बसण्यासाठी विनंती करायची आहे त्याबरोबर मंचावर बसण्यासाठी वेळ लागत असेल तर आपण तोपर्यंत चारोळी म्हणायचे गुंज रहा है दुनिया में भारत का नगाडा गुंज रहा है दुनिया में भारत का नगाडा चमक रहा आसमा में देश का सितारा आझादी के करे दुवा कि बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा त्यानंतर स्वागत करणार आहोत आपण पाहुण्यांचं टिकून राहो ऐक्य भारताचे एवो समृद्धी अंगणी वाढो आनंद जीवनी फडकत राहो सदा विजयी पताकाच स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय क्षणी तुम्हासाठी हा स्वागताचा सोहळा यानंतर मित्रांनो व्यासपीठावर विराजमान झालेल्या माननीय मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचं नाव घ्या आणि यांचे स्वागत डॅडॅश डॅश हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांचं नाव घ्या आणि त्यांचे स्वागत हे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो नंतर तुम्ही स्वागत आणि हे करतील अशी एक यादी बनवा त्या यादीवर प्रमुख पाहुणे आणि त्यांचं स्वागत कोण करतील हे सर्व लिहून असू द्या नमुना म्हणून व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं आपल्याला स्वागत करायचं असेल स्वागत गीताची विद्यार्थ्यांनी तयारी केली असेल तर ते येण्याच्या कालावधीपर्यंत भावना हृदयात तयार होतात शब्दांच्या रूपानं त्या ओठावर येतात त्यातूनच साकारल्या जातात खऱ्या भावना अशाच स्वागतरूपी शब्द भावना व्यक्त करण्यासाठी येत आहेत विद्यार्थ्यांची नावं घ्या आणि त्यानंतर विद्यार्थी स्वागतगीत म्हणतील यानंतर पाहुण्यांचा परिचय आपण करून देणार आहोत माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानीच होते म्हणून आपल्या इथे आलेल्या पाहुण्यांचा परिचय होणे गरजेचं आहे त्यासाठी मी डॅ डॅश यांना आमंत्रित करतो स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकार दिसू लागला त्यानंतर मित्रांनो आपण चारोळीचा वापर या ठिकाणी करू या भक्तों से ही देश की शान है देशभक्तों से ही देश की शान है देशभक्तों से ही देश का मान है देशभक्तों से ही देश का मान है हम उस देश के फूल है यारो। देश का नाम हिंदुस्तान है मित्रों नगे प्रास्ताविका सुरुआत कराया मानवी जीवन उद्देशाला अनन्य साधारण महत्व है उद्देशाशिवा जीवन पूर्ण हो कारण उद्देश्य यशाची खात्री असते आपल्या कार्यक्रमाला ही विशिष्ट उद्देश आहे तोच प्रास्ताविकातून जाणून घ्यायचा आहे आजच्या कार्यक्रमाचे पा प्रास्ताविक हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो तुम्ही त्यांचं नाव घ्या आणि प्रास्ताविक सुरू प्रास्ताविक झाल्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणं होणार आहे त्या अगोदर आपण हम फिदा जाने तन साथियो हो। अप तुम्हारे हवाले वतन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथी असे म्हणत हसत हसत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सेनानीना अभिवादन करण्याचा हा दिवस विद्यार्थ्यांची भाषणे झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांना आपण भाषणासाठी संधी द्यायची मार्गदर्शकांना संधी द्यायची त्यानंतर आपण अध्यक्षांना भाषणासाठी संधी देणार आहोत तत्पूर्वी आपण थोडीशी माहिती या ठिकाणी सांगायची आहे जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाचं पदरात आहे असं नाही पण प्रयत्नवादी कधी यशस्वी होत नाहीत म्हणून गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी सूर्याकडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी फुलाकडून सुवास घ्या दुःखातही सुद्धा हसण्यासाठी काट्याकडून धार घ्या अन्यायाच्या नाशासाठी वाऱ्याकडून वेग घ्या प्रगतीपथावर अग्रेस होण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्याकडून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा घ्या म्हणून मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॅडॅश या अध्यक्ष भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर अशा या महान देशाचे स्वातंत्र्य आबाधी राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे जहा डाळ डाळ पर सोने की चिडिया करती हे बसेरा व भारत देश मेरा या ओळी प्रत्यक्षात उतरण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे प्रत्येकाच्या मनात देश भावना जागृत होणं आवश्यक आहे देशासाठी समर्पण त्याग व भारताचे ब्रीद म्हणजे सत्यमेव जे या गोष्टी प्रत्येकाने केल्या पाहिजेत तरच आपला देश महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार होईल यानंतर मित्रांनो आभार प्रदर्शन घ्यायचं आहे पावसाच्या थेंबानं धरती सुगंधी होते आणि सुखावते चांगल्या माणसांच्या सानिध्यानं जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणं म्हणजे भाग्यच असते तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा असाच राव ही सदिच्छा असल्याने तुमचे आभार माने क्रमप्राप्त ठरते पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतरही नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही ती सुरुवात असते खरं तर स्वातंत्र्य दिनाचे आभार मानायचे नसतात कारण स्वातंत्र्य दिन साजरा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे पण स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॅश हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आभार प्रदर्शन ते त्यानंतर शेवटी चारोळी म्हणायची भूल न जाता भारत मां के सपुतों का बलिदान, इस दिन के लिए हुए थे जो हंसकर कुर्बान आझादी के ये मना मनाकर लो ए शपथ आझादी के ये खुशियां मना कर लो ए शपथ की बनाएंगे देश भारत को और भी महान और भी महान धन्यवाद